दोन लावली एक चालव जोन वगैरे पोलिसाच्या मार्गदर्शना खाली तर होईल ग्राउंड मध्ये दुसरं कोणा फोटो असेल तर कारण समोर दोन सी एल लावते मी आणि ह्या दोन्ही फ्रेमला आणि दोन लावली एक चालव जोन वगैरे पोलिसाच्या मार्गदर्शना खाली तर होईल ग्राउंड मध्ये दुसरं कोण आधी फोटो असेल कारण समोर दोन सी एल लावते मी आणि ह्या दोन्ही फ्रेमला आणि नेत्यांच्या जास्त हालचाली सुरू आहे कसं बघता आपण याकडे? मी या प्रकरणाला मी राजकीय याच्या स्वरूप देत नाही. हा कार्यक्रम या समाजाने याच्यासाठी ठेवला की आज आमच्या समाजाचा महाराष्ट्रामध्ये उद्योगपती म्हणून मिळणार आहे आणि आमच्या समाजाचा प्रत्येक माणूस हळूहळू उद्योगमध्ये जाईल, त्या ठिकाणी उद्योग म्हणून आमच्या कारखान्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करल, अशा पद्धतीच्या मुळे या आजचा जो कालचा जो सत्कार आहे याला राजकीय स्वरूप न देता हा सर्व समाजाने केलेला मुख्यमंत्र्यांचा स्वागत आहे. काय सांगाल आज खरं पाहिलं तर हा नियोजन आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या सर्व बुद्ध समाज व दलित समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांचा आज त्यांचा सत्कार त्या ठिकाणी या ठिकाणी करणार आहे. कारण की 13 वर्षापासून जी स्कीम बंद होती उद्योगपतीची, ती स्कीम आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ताबडतोब चालू केल्यामुळं तर हे नुसतं छत्रपती संभाजीनगर पुरतं मर्यादित नाहीये तर महाराष्ट्रभर सर्व लोकांना त्याचा बेनिफिट झालेला आहे आणि ते स्कीम सुद्धा चालू झालेली आहे. त्याच्यामुळं सर्व समाजाने विचार केला. मला पहिल्यांदा आनंद झाला की आमच्या सर्व बौद्ध दलित समाजाचे लोक कुठल्याही पक्षात असतील, मग MM मध्ये असतील, मग त्याच्यानंतर भारतीय दिलबाय असतील, RPIA मध्ये असतील, त्याच्यानंतर तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस, मग सेना, त्याच्यानंतर भाजप, त्याच्यानंतर अजून संघटना जेवढं आहे
तेवढ्या संघटनेमध्ये असताना मी त्यांना पाहिलं की इतकं जोरात ते लोक काम करायला लागले, मी त्यांचं धन्यवाद देतो. मी या ठिकाणी नुसतं कारण की सीएम साहेबांचा प्रोटोकॉल आहे, ते प्रोटोकॉल पाळायला पाहिजे आणि त्या प्रोटोकॉलच्या माध्यमातून मी इथं येऊन ते व्यवस्थित होतो कारण त्याला व्यवस्थित करता येत नाही. कारण की मी गेल्या 30 वर्षाच्या पूर्वीपासून बाळासाहेबांची सर्व सभा घेत असताना कसं असतं काय असतं सर्व त्याची माहिती आहे. म्हणून या ठिकाणी यांना मदत करण्यासाठी पोलिस तर असतातच, डी कसा असतो त्याला हे कसा असतो सर्व याच्यासाठी आलो आणि आज मला मनापासून माननीय मुख्यमंत्रीचं हे सत्कार करता समाज हे सर्व समाज बांधवांना माझ्यातर्फे आणि आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांतर्फे त्यांना मनापासून धन्यवाद देतो. मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आपल्या मार्फत समजा जे दलित वस्त्राचे किंवा सुधार वस्त्राचे यामध्ये निधी दिलेला आहे तो इतर वळीला जाऊ शकतो म्हणून काही संघटनांचा विरोध आहे? कोणाचा कशाला विरोध आहे आम्हाला माहित नाही. मला या सर्व समाजाच्या लोकांनी येऊन भेटले, सीएम साहेबांचा वेळ घेऊ द्या म्हणजे मी त्यांना वेळ घेऊन दिलेला आहे. आता त्यांचे ज्यांचे झाले त्यांचे आता होत चालले, आज नाही म्हणलं तर सर्वांचे पैसे येणं पण सुरुवात झाली आणि त्याच्यामुळं त्यांच्या मनात भावना आली की सीएम साहेब आपल्यासाठी इतकं चांगलं काम करतात, आपलं कर्तव्य आहे की त्यांचा सत्कार करावा, त्यासाठी त्याचा सत्कार करण्यासाठी आज कालचा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी 5 वाजता ठेवलेला आहे. नाही, निधी जो आहे तो वळवला जाऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे. मला वाटत नाही आतापर्यंत असं कधी झालेलं नाही आहे कारण की काम करताना त्यांनी असं कधीच केलेलं नाही आहे. मला वाटतं आम्ही तुम्ही यांच्या सर्व लोकांशी विचारलं, स्कीम चालू करताना सुद्धा 5 मिनिटं लावलेलं.